पाशविनी शहर में त्योहारों के दिनों में किसी प्रकार की अप्रिय घटना ना हो, वहीं शहर में भाईचारा बनाए रहे, धार्मिक उत्सव शांतिपूर्वक उत्साह से मनाएं। हाल ही में थानेदार राजेश कुमार थोरात ने शांतता समिति की बैठक में नगरवासियों से आह्वान किया। पोला, गोकुल अष्टमी, दसरा, दिवाली के पर्व पर बड़ी धूमधाम से बाजार रहने वाली है, जिसके मद्देनजर पाशविनी पुलिस विभाग की ओर से सभी ओर सुरक्षा के इंतजाम किए गए हैं। वहीं शहर में डीजे बजाने के लिए आवाज की मर्यादा का पालन डीजे मालिक को इस अवसर पर करना होगा, अन्यथा कार्रवाई की जाएगी। शहर में शांति बनाए रखने के लिए सभी ने मिलकर प्रयास करना जरूरी है। किसी भी अफवाह पर यकीन न करें। शहर में शांति और भाईचारा के माहौल में उत्साह से धार्मिक त्योहार मनाएं, इस तरह का आह्वान पाशविनी पुलिस विभाग की ओर से क्या क्या है। आता आगामी काळामध्ये वेगवेगळे सण आणि उत्सव येत आहेत। पोळा, ताना पोळा, गोकुळाष्टमी, ईद ए मिलाद, गणेश चतुर्थी आणि त्यानंतर दसरा, पुढे दिवाळी। तर त्या अनुषंगाने पार्श्वनी पोलीस ठाण्याच्या वतीने आम्ही वेगवेगळे घटक जसे शांतता कमिटी, पोलीस पाटील, डीजे आणि इतर ज्येष्ठ नागरिक वगैरे अशा मीटिंगा घेणं चालू केलेलं आहे। त्यामध्ये मी लोकांना एवढंच आवाहन करीन की कुठलाही सण असो, कुठल्याही धर्माचा असो, तो खूप आनंदाचा उत्साहाचा कार्यक्रम असतो। त्यामध्ये दारू पिऊन किंवा इतर काही गोष्टी आणि इतर काही असामाजिक तत्वांनी त्याला नकारात्मक स्वरूप देऊन कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, अशा लोकांसाठी पार्श्वनी पोलीस ठाण्याकडून एकदम कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी। सर्वसामान्यांना हे सण आनंदाने साजरे करता यावेत त्याकरता आमची पूर्ण तयारी आहे। सर्वांना या सणाच्या अनुषंगाने आधीच शुभेच्छा, धन्यवाद। आपण डीजेवाल्यांची आम्ही मीटिंग घेतलेली आहे। डीजेवाल्यांसाठी माझ्या कडक सूचना आहेत, यावर्षी वेळेचं बंधन पाळलं पाहिजे। दुसरी गोष्ट, आवाजाची मर्यादा जी आहे ती पाळली आहे, पाळली पाहिजे। साऊंड मीटरचा यावर्षी मी वापर करणार आहे। जर विशिष्ट आवाजाच्या ध्वनी पातळीच्या वरती डीजे वाजवला जाईल तर त्याच्यावर 100% मी कारवाई करणार। त्याच्यामुळं डीजेवाल्यांनी समजून जा, कमी आवाजामध्ये आणि कमीत कमी आपले 2 साऊंड किमान लावून आपला आनंदात कसा कार्यक्रम साजरा होईल ते पाहावं। एनबीसी न्यूज के लिए पार्श्वनी से रुपेश खंडारी की रिपोर्ट।